नमस्कार मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वृत्तालेख बद्दल आणखी जाणून घेतले या व्हिडिओमध्ये लग्न सराई असल्यामुळे चंदाला लग्नाचा मांडव फुलांनी सजवण्यासाठी खूप ऑर्डर मिळत आहेत चंदा विचार करत आहे की तिच्याकडे कोणती फुले लोकांना सर्वात जास्त आवडत आहेत हे शोधण्यासाठी चंदाने मागच्या ऑर्डर्समध्ये वापरल्या गेलेल्या फुलांचे तपशील बघून अशा प्रकारे वृत्तालेख पाय चार्ट बनवला तेव्हाच अप्पू चंदाच्या दुकानात आला चंदा हा कशाचा वृत्तालेख बनवला आहेस माझ्या फुलांच्या लोकप्रियतेचा मी किती ऑर्डर्समध्ये ही फुले वापरली आहेत या माहितीच्या आधारे हा चपाती चार्ट बनवला आहे त्याप्रमाणे सर्वात जास्त भाग चाफ्याच्या फुलांचा आहे याचा अर्थ सर्वात लोकप्रिय चाफ्याची फुले आहेत बघ मी देखील वृत्तालेख बनवायला शिकले अरे वा चंदा तू तर खूपच सुंदर वृत्तालेख बनवला आहेस पण हे काय साफ्याची फुले एक चतुर्थांश ऑर्डर्स मध्ये वापरली गेली आहेत आणि गुलाबाची फुले एक तृतीयांश ऑर्डर्स मध्ये वापरली गेली आहेत आणि एक चतुर्थांश तर एक तृतीयांश पेक्षा लहान आहेत पण तुझ्या वृत्तालेखामध्ये तर चाफ्याच्या फुलांचा एक चतुर्थांश भाग गुलाबाच्या फुलांच्या एक तृतीयांश भागापेक्षा मोठा दिसत आहे असे कसे होऊ शकते हो हा प्रत्येक मी तर वृत्तालेख बनवताना फुलासाठी जे भाग रंगवायचे होते त्यांना नीट मोजूनच त्यामध्ये रंग भरले होते मग असे कसे झाले अच्छा आता लक्षात आले हे बघ चंदा जरी तू या फुलांच्या अपूर्णांकानुसार वृत्तालेखाच्या भागांमध्ये रंग भरले आहेस तरी पण तू वृत्तालेखाचे भाग बनवताना समान भागांच्या जागी असमान भाग बनवले आहेस त्यामुळे तुझ्या आलेखाचा एक तृतीयांश भाग तुझ्या आलेखाच्या एक चतुर्थांश चा भागापेक्षा लहान दिसत आहे ऊफ तर मी ही चूक केली आहे याचा अर्थ सर्वात लोकप्रिय चाफ्याची फुले नसून गुलाबाची फुले आहेत चला मी माझी चूक सुधारून हा वृत्तालेख नीट पद्धतीने बनवून घेते असे म्हणून चंदाने वृत्तालेख यावेळी समसमान भागांमध्ये विभागून त्यामध्ये कोणतीही चूक न करता बनवला धन्यवाद अप्पू आता मी ही चूक पुन्हा कधीच नाही करणार चल त्याबद्दल मी तुला बब्बनच्या आईस्क्रीम स्टॉलवरून आईस्क्रीम घेऊन देते चंदा आणि अप्पू दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी निघाले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण वृत्तालेख पाय चार्ट याच्याशी संबंधित काही सामान्य चुका बघितल्या